रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, महिषाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आरोग्याच्या बाबतीत आपल्या सर्वांना माहीत आहे भरपूर खर्च होतो. सर्वसामान्य कुटुंबाला ती न परवडणारी गोष्ट आहे म्हणण्यापेक्षा भल्या भल्याना चांगल्या चांगल्या लोकांना ती न परवडणारी गोष्ट आहे. ऑपरेशनचा साधा खर्च 1 लाख ते 20 लाखापर्यंत झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य कुटुंब मेटाकुटीस येतं. ह्या सर्व गोष्टीचा विचार करून त्याबरोबरच गेली 2 वर्ष आपण कोरोनाच्या काळात बघितलं, कोरोनावरती ज्यादा फोकस झाल्यामुळे इतर आजारावरती तसं दुर्लक्षित झालं किंवा लोकांनी ते अंगावरती काढलं. या सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही सर्व आपल्या विभागातील सर्व पेशंटना त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी आणि त्यांच्यावर मोफत उपचार होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आम्ही डायमंड कल्चरल ग्रुप आणि रेड स्वस्तिक यांच्या वतीनं आम्ही हे शिबिर घेण्याचं ठरवलेलं आहे. त्या शिबिरामध्ये संपूर्णपणे मोफत निदान होणार आहे, त्याच्यावरती उपचार होणार आहेत आणि शस्त्रक्रियासुद्धा मोफत केली जाणार आहे. शिबिरापर्यंत येण्याजाण्यासाठीसुद्धा आपण वाहनाची सोय केलेली आहे. त्याबरोबरच शिबिरात ज्यांची निवड होईल त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज पडेल त्या सर्व पेशंटना आम्ही इथून मुंबईला येण्यापर्यंतची सोय आम्ही स्वतः संस्थेच्या मार्फत करणार आहे. त्याबरोबर तिथं राहण्याची जेवणाची सोयसुद्धा आम्ही करणार आहे. पेशंटबरोबर असणाऱ्या त्या व्यक्तीचीसुद्धा जेवणाची राहण्याची सोय आम्ही तिथं करणार आहे. अशा पद्धतीनं संपूर्णपणे मोफत असणारं या विभागातील पहिलं शिबिर असेल या निमित्तानं म्हणेल. त्याबरोबरच एकदम साध्यात साधा जो आजार आहे सर्दी पडशापासून अगदी मेंदूच्या शस्त्रक्रियेपर्यंत सर्व आजार यामध्ये कव्हर केले अशा पद्धतीचं शिबिर यापूर्वी शंकरनारायणी 7-8 वर्षापूर्वी घेतलं होतं, त्यानंतर आम्ही 2015 साली घेतलं, त्यानंतर आत्ता होत आहे. पण या शिबिराची प्रगल्भता आम्ही आणखीन वाढवलेली आहे. एकही आजार यात राहता कामा नये, प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक पेशंट त्यामध्ये समावेश होईल आणि त्यांना त्याचे मोफत त्याच्यावर उपचार होतील अशी योजना केलेली आहे. प्रत्येक गावात या नावनोंदणीसाठी आपण आशा वर्कर्स त्यांना माहिती गोळा करायला सांगितलेली आहे किंवा स्वतः पेशंटनं जाऊन त्या आशा वर्कर्सचं नाव नोंदणी करायची आहे आणि तिथेच त्यांना टेस्ट पेपर दिला जाणार आहे. त्यामुळे गावातच टेस्ट पेपर मिळाल्यानंतर वाहनाची सोय त्या गावातून केलेली आहे. त्या वाहनातून त्यांनी शिबिरापर्यंत यायचं आहे. इतर नाश्त्या पाण्याची सोय सर्व त्यांची केलेली आहे. अशा पद्धतीनं 1 रुपयाही पेशंटच्या वरती पडणार नाही. संपूर्ण खर्च आम्ही संस्था करत आहोत आणि हा संपूर्णपणे मोफत स्वरूपाचे असणार आहे. त्यामध्ये चष्मेसुद्धा आम्ही मोफत स्वरूपात वाटत आहोत, कानाचे मशीन मोफत स्वरूपात देत आहोत. अशा पद्धतीचं माझ्यामध्ये पहिल्यांदाच हे विरोध व्हायचं, त्याचा जास्तीत जास्त लाभ लोकांनी घ्यावा असं या निमित्तानं मी विनंती करतो. येणाऱ्या 19 तारखेला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाआरोग्य शिबिर आणि शिबिरानंतर शस्त्रक्रिया हे आपण ठेवलेलं आहे. शिवप्रताप मानव कल्याण संस्था ही जी संस्था आहे या संस्थेच्या मार्फत 2015 रोजी माननीय प्रतापदादा यांच्या 75 निमित्त आपण एक शिबिर घेतलं होतं. त्या शिबिरामध्ये जवळजवळ 3200 रुग्णांच्या आपण तपासण्या केलेल्या होत्या. त्यावेळेला लिमिटेड तपासण्या होत्या आणि त्यावेळेला जवळजवळ 90 लोकांच्या ऑपरेशन्स आपण सेम डेला, आमच्याकडे फोटो आहेत, आम्ही तुम्हाला फोटो पण ते पाठवतो, त्याच दिवशी 90 लोक आम्ही मुंबईला ऑपरेशनसाठी पाठवले होते आमच्या गाडीने, म्हणजे आमच्या म्हणजे संस्थेच्या शिवप्रताप संस्थेच्या गाडीने आपण ते मुंबईला पाठवले होते. त्यापूर्वी 2013 देखील आपण 109 लोकांचे हार्टचे ऑपरेशन करून दिलेले होते. म्हणजे रेड स्वस्तिक संस्था ही जी एक आरोग्य अभियान चालवते या अभियानाच्या माध्यमातून आम्ही जे काम करतोय ते लोकांना त्याचा फायदा व्हावा. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मग अशी या कोरोनाच्या काळामध्ये जी लोकांची फरफट झाली आणि छोट्या छोट्या आजारावर देखील त्यांना खर्च करायला पैसे नाहीत अशी परिस्थिती झाल्यानंतर आमची अशी 15 दिवसापूर्वी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असं ठरलं की आपण एक काहीतरी लोकांसाठी देणं किंवा आपण समाजात काहीतरी देणं लागतो म्हणून ह्या हेतूनं आपण काहीतरी करूया.
तर साहेबांना बोललो की या वेळेला करायचं तर पाठीमागच्या दोन्ही आरोग्य शिबिरेचा रेकॉर्ड ब्रेक करायचा आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा करून द्यायचा या भावनेतून आम्ही हे नियोजन केलेलं आहे. या आरोग्य शिबिरामध्ये अगदी ब्लड चेकअप म्हणजे रक्त तपासण्या देखील मोफत केले जाणार आहेत. लोकांचा ईसीजी असेल मग बाकीचं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मग बाकीचे सगळे आजार त्याच्यामध्ये कव्हर केले जातील. त्या दिवशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मग चहा नाश्ता असेल तर मुंबईला जाणं येणं सहित सगळं केलं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पाठीमागच्या वेळेला ज्या लोकांनी ऑपरेशन केले माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या लेंगऱ्याचं एक माझ्या लक्षात असणारी व्यक्ती आम्ही काय करतोय नेकी कर दर्यामे डाल आम्ही काही जास्त त्याचं लिहून ठेवत नाही. तर माझ्या माहितीप्रमाणे लेंगऱ्यातलं एक पेशंट होतं तर त्याचे आधार कार्ड वगैरे राहिले होते त्यामुळे माझ्या लक्षात आहे. तर त्या पेशंटला तुम्ही विचारा आम्ही जे ऑपरेशन करून दिले ती अतिशय म्हणजे अगदी 3-स्टार कॅटेगरीची हॉस्पिटल्स आहेत सुपर स्पेशालिटी. या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण ते ऑपरेशन करून देतोय म्हणजे ऑपरेशन फुगट करून द्यायचं आहे म्हणजे कुठंतरी नेला आणि त्याचं ऑपरेशन करून दिलं असं नाही करत. म्हणजे कुणाला तरी दाखवायसाठी काही काम करायचं नाही हे या रेड स्वस्तिक संघटनेचं ध्येय आहे. आणि यावेळेला आम्ही त्याच्यामध्ये प्लस मेडिकलची सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजे मेडिसिन्स. आता ज्या लोकांना ऑपरेशनची आवश्यकता नाही त्या लोकांना आपण काय सेवा देऊ शकतो तर साहेबांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतर साहेब म्हणले आपण त्या लोकांना आपण त्या दिवशी जे आजार आहेत आणि ज्या म्हणजे समजा छोटा आजार आहे तर त्यासाठी लागणाऱ्या मेडिसिन्स त्या दिवशी तिथं आपण एक मेडिकल म्हणजे विजय पाटील जयभवानी मित्र परिवार यांच्या माध्यमातून आपण तिथं मेडिकल उपलब्ध केलेलं आहे. तिथेच मेडिकल असेल आणि त्या मेडिकलमध्ये डॉक्टरने दिलेली चिठ्ठी घेऊन जाऊन तिथेच मोफत औषध दिलं जाणार आहे. म्हणजे मोफत औषध तपासणीनंतर देणार सुद्धा हे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं कॅम्प आहे. हा एक अतिशय महत्वाचा आहे. आणि विश्वासार्हता म्हणाल तर रेड स्वस्तिकची हे जगभर काम करणारी संघटना आहे आणि तुम्हाला सर्वांनाच माहित आहे आम्ही अगोदर देखील भरपूर मेडिकल चेकअप कॅम्प घेतलेले आहेत आणि मेडिकल कॅम्प नंतर ऑपरेशन सुद्धा भरपूर करून दिलेले आहेत. तर या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये आम्ही परवा 3D मोर्चा काढला तर त्याच्यामध्ये देखील त्या मोर्चाची दखल घेऊन जवळजवळ आपल्या तालुक्यामध्ये 4.5 कोटी आणि जिल्ह्यामध्ये जवळजवळ 40 ते 50 कोटीचा निधी आलेला आहे. आणि जो लोकांना लोकांच्या घरातला माणूस गेल्यानंतर कमीत कमी त्याच्या घरामध्ये थोडी तरी मदत करेल त्या भावनेतून हे केलेलं आंदोलन यशस्वी झालं. आणि माझ्या माहितीप्रमाणे सामाजिक आंदोलनामध्ये माननीय विठ्ठल साहेब हे देखील आता येणाऱ्या काळामध्ये सक्रिय व्हायला लागले आहेत. ही देखील या समाजाच्या दृष्टीने चांगली घटना आहे. कारण का एखादं सामाजिक आंदोलन उभा करत असताना एकच कोणीतरी काही करू शकत नाही त्याला सर्वांचा पाठिंबा असावा लागतो. या शिबिरामध्ये अतिशय आपल्यासाठी महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. सिंदखेड राजाचे शिवाजीराजे जाधव जे जिजामातेचे थेट 16वे वंशज आहेत ते देखील या शिबिरामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि या शिबिराच्या उद्घाटनाला ते स्वतः येणार आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांच्या साठी ती अभिमानाचीच गोष्ट आहे. कारण जिजामातेचा 16वा वंशज जर आपल्या भागात येत असत तर त्या माणसाचं आपल्याला स्वागत आणि सत्कार त्याच तोलामोलाचा देखील करणं गरजेचं आहे.